राज्यात सध्या कोरोनाचं संकट गंभीर आहे. उपचार आणि औषधाअभावी अनेक रुग्ण अत्यावस्थ स्थितीत जात आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर यांचा तुटवडा ही राज्यासाठी चिंतेची बाब असून त्याच दरम्यान महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करायचा नाही अशी ताकीद केंद्र सरकारने इतर कंपन्यांना दिली असल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केलाय. त्यानंतर रेमडेसिव्हिरचा मोठा साठा सापडलेल्या एका कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पोलिसावर नाराजी व्यक्त केली. या साऱ्या प्रकरणात भाजप नेत्यांनी राज्याचे नाव धुळीला मिळवले असं मत काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलंय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र देशी आहेत. मुंबईचे फायनान्स सेंटर त्यांनी अहमदाबादला नेलं. देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात मॉडेलचे अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहील तेच पाहिलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन घ्यायला पंतप्रधानांना वेळ नाही, पण पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रचार करायला त्यांना वेळ आहे. रेमडेसिव्हिर प्रकरणात भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचं नाक कापलं. एकदा लॉकडाऊन संपू दे. लॉकडाऊन उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही व रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी यावेळी दिलाय.